चला आता केक घ्यायला जाऊया आपण. बघा वेदू, गाडीवरही वैदेहीची मस्ती चालूच होती, तुम्ही ऐकू शकता. आता आम्ही पेट्रोल पंपवर आलो आहे पेट्रोल भरायला. तर एका साईडला थांबलो होतो आम्ही वेदूच्या पप्पांची वाट बघत. तर आम्ही पोचलेलो आहोत अभिषेक बेकरीमध्ये. इथं सर्व आयटम फ्रेश बनवले जातात. तर जर तुम्हाला इथं कोणी नाशिकला राहत असेल तर त्यांनी जरूर एकदा येऊन भेट द्यावी. सातपूर अशोकनगर कार्बन नाक्याजवळ आहे ही बेकरी. हे बघा केक, आता यातूनच आम्ही एक ज्यूस कर. तर वेदूचे पप्पा इथं केक घेत आहेत, तोपर्यंत मी तुम्हाला बेकरीचा लुक दाखवते आणि वेदूचे एक्सप्रेशनही दाखवते.
आता आम्ही घरी आलेलो आहोत केक घेऊन. वेदू इकडे बघ, वेदू हे आमच्या बिल्डिंगच्या खालचं अपार्टमेंट. आम्ही दुसऱ्या मजल्यावर राहतो तर वैदेहीला थोडी वॉकिंग वायू म्हणून आम्ही चालतच घेऊन जातोय त्याला. ही आहे वेदू आणि हे बर्थडेचं डेकोरेशन. वेदूचे पप्पा अजून डेकोरेशन करताय आणि ती मध्येच टेबलावरती जाऊन बसली आहे. तिची तयारी बाकी आहे, आता आम्ही तिची तयारी करणार आहोत. तिची तयारी झाल्यावरती तुम्हाला दाखवतेच. चला तर मग तिची तयारी करते मी. बघा अशा पद्धतीने आम्ही डेकोरेशन केलेलं आहे. झाली वेदूची तयारी. छोटस सेलिब्रेशन केलेलं आहे. लहान मुलं खूप लवकर कंटाळतात अशा प्रोग्रामला, तर म्हणून आम्ही लोकांना किंवा त्याच्या फ्रेंड्सला वगैरे बोलवलेलं नाही. ती काय करते तर फ्रेंड्स वगैरे आले तर ती माझ्या मागे मागे फिरत असते, त्यामुळे म्हटलं राहू दे लहान आहे तोपर्यंत, कारण गर्दी झाली की मग तिला घाबरायला होतं. म्हणून आम्ही तिघं जणांनी तिचा बर्थडे सेलिब्रेट केला. असा झालेला आहे वेदूचा बर्थडे सेलिब्रेशन सेलिब्रेट. बघा पोरीला किती मस्ती करते, कंटाळते. त्याच्यामुळे आम्ही लोखंडा किंवा गर्दीला बोलवलं नाहीये. केकही खाऊन झालेला आहे तिचा. मस्ती करायला चाललाय वेदूचं. लहान मुलांचा असंच असतं, त्यामुळे 5 मिनिटाचा बर्थडे असतो. आणि दुपारी वेदू ही मदत करू लागली होती मला हे बर्थडेचं डेकोरेशन करायसाठी. आता ती स्टिक खाते चॉकलेट स्टिक. आणि हा बर्थडेचा ड्रेस कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका.
अशा पद्धतीने आम्ही बर्थडे सेलिब्रेशन केलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, कमेंट करून नक्की कळवा की वेदूचा बर्थडे कसा सेलिब्रेट झाला आणि तिचा ड्रेस वगैरे कसा होतो. तर इथंच मी हा व्हिडिओ संपवते. व्हिडिओ संपवून पहा आणि पाहिल्याबद्दल धन्यवाद.